मी पोलीस हवालदार गणेश बर्डे, पोलीस ठाणे कपिल नगर, नागपूर शहर. आज आमच्या इथे चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. स्पेंडर गाडी कासाळा नाका नंबर 2 इथून बाजारातून कालच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस चोरी केलेली. त्यांनी आज रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या संबंधाने आम्ही सोबत स्टाफ पोलीस हवालदार आसिफ शेख, संजीव भूषणम असे आम्ही पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की एक मुलगा असा असा वर्णनाचा 2 गाड्या त्याने तिथे ठेवलेल्या आहे नारी पुलाच्या शेजारी. सुनसान जागा आहे, तिथे कोणी येत जात नाही, तर त्या चोरीच्या असू शकतात. मग त्या अनुषंगाने मी तिथे पंचायत समक्ष सोबत गेलो असता खबरेप्रमाणे इसम मिळून आला. त्याला विचारपूस केली असता त्याने हे स्प्लेंडर वाहन आणि एक पल्सर वाहन चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून दोन्ही वाहने जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्याला अटक करण्यात आली. मी त्याच्यावर एक चोरीचा वाहन चोरीचा गुन्हा आधीसुद्धा आहे. आरोपीचं नाव आहे विनीत कैलास इंगळे, राहणार नारीगाव त्रिशरण बुद्धविरा जवळ तो राहतो. सध्या तो लावारी स्थितीमध्ये कुठेही झोपतो.